नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज आठ फेब्रुवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोट्यावधीचा गंडा घालत व्यापाऱ्याने रात्रीतून कुटुंबासह पोबारा केला रमेश रामलाल मुथा मुन्ना उर्फ गणेश रामलाल मुथा या दोघा व्यापारी बंधूंनी माळवाडगाव मोठेवाडगावसह पंचक्रोशीतील अनेक शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करून कोट्यावधी रुपयांना गंडा घातला नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या गटाचा निर्णय घेण्याची जबाबदारी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर सोपविण्यात आली रविवारी कर्डिले यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला आमदार बबनराव पाचपुते आमदार मोनिकाताई राजळे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के माजी आमदार वैभव पिचड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे विवेक कोल्हे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी अर्ज माघारीला चार दिवस शिल्लक आहेत यामुळे उमेदवारी माघारीच्या प्रक्रियेला आजपासून वेग येणार आहे माघारीच्या शेवटच्या दोन दिवसात बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे कोरोना लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन मंडळाची एस बस सेवा कोलमडली होती एस बस सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही त्याचा परिणाम ग्रामीण विद्यार्थ्यांवर झाला आहे पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू झाले असून अनेक विद्यार्थ्यांना बस नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने परिवहन महामंडळ पूर्ण क्षमतेने बसेस सुरू करू शकत नसल्याचे चित्र आहे खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना हलगर्जीपणा केल्याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांना निलंबित करण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबनाचे आदेश काढले पारनेर तालुक्यातील वासुंदे गावात मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला यामुळे रविवारी वासुंदे गावात हजारो कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या तेजदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार